संजय संजय शिरसाटपल पेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल ना. त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिएक्शन विचार ना, म्हणजे जरा जरा पुढे जा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाच्या कार्यालयात आज झाली. या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष देशाचे राष्ट्रीय स्तरावर ज्यांची निवड झाली त्या सुप्रियाताई सुळे आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातल्या येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या बाबतीत पाऊस लांबलेला आहे, पेरण्या दुबार करण्याची एखाद्या वेळी पाळी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पेरण्या करायच्या की नाही पहिल्यांदाच ही देखील समस्येत महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातला शेतकरी आहे. पाण्याचे साठे अपुरे आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रचंड संकटात महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणार आहे आणि या सगळ्याच गोष्टीची महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागाची चर्चा राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज झाली. अनेक विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्या भागातले प्रश्न देखील मांडले. अलीकडे जे सर्वे छापून येत आहेत त्या सर्वेमध्ये काही तथ्य दिसत नाही, कारण आमच्या पक्षाने देखील खासगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचे सर्वे केलेले आहेत आणि त्यामध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अतिशय बळकट आहे अनेक मतदारसंघात असं चित्र आहे. त्यामुळे काही असत्यावर आधारित सर्वेच्या बातम्या महाराष्ट्रात येत आहेत याविषयी चर्चा निघाली. त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही भागातल्या सर्वेंची माहिती मी पक्षातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना अवगत करून दिली. त्याचा निष्कर्ष हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा पाठिंबा अधिक असणारा पक्ष म्हणून पुढे येतोय आणि महाराष्ट्रातल्या काही भागात हे आमदार येणार ते आमदार नाही येणार असे जे सांगण्यात आलेले आहे नेमके तिथलेच सर्वे ची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला की जिथं आमचे तिथले आमदार हे फार कम्फर्टेबल सिच्युएशन परिस्थितीत आज आहेत. संजय शिरसाटपल पेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का? आता त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिएक्शन विचार ना, म्हणजे जरा जरा पुढे जाता काय अंदाज आहे सांगतोय मी. आम्ही 288 जागांचा सर्वे केलेला नाहीये. आम्हाला जे लढवण्याची शक्यता आहे तिथल्याच काही भागांचा सर्वे केलाय, तोही पूर्ण केलेला नाही. पण आम्हाला ज्या मतदारसंघात आवश्यकता आहे तेवढे आम्हाला सर्वे केले आहेत. आता जयंत पाटलांच्या किंवा येवल्याचा किंवा बारामतीचा किंवा कराडचा सर्वे करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता असे निवडक काही महत्वाचे ठिकाणी आम्ही सर्वे केले आणि नेमके त्या ठिकाणी फार चांगली परिस्थिती आहे. त्याची कोणती चर्चा झालेली नाही.